ललित पाटील प्रकरणात दोन पोलीस बडतर्फ, दोघांवर ललितला एक्सरेला नेण्याची होती जबाबदारी मात्र सोबत न गेल्यानं कारवाई। लातूर नीट घोटाळ्यातील आरोपींनी 10 विद्यार्थ्यांचे गुण वाढवले, सीबीआयच्या चौकशी उघड। पटसंख्या अभावी राज्यातील कोणत्याही शाळा बंद होणार नाहीत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची विधान परिषदेत माहिती। विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, आज स्पष्ट होण्याची शक्यता, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार प्रस्ताव। लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या भरा अर्ज, राज्य सरकारकडून नारी शक्ती दूत ऍप लॉन्च। सिडको आणि शासनात बिल्डरांचे दलाल, भूखंड हस्तांतरावरून आमदार गणेश नाईकांचा सरकारला खर्चा आहे। धुळ्यात धनगर समाज बांधव मेंढ्या आणि बकऱ्यांसह उतरले रस्त्यावर, मेंढपाळांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको। वाडवण बंदर प्रकल्पाच्या विरोधातील संघटना आक्रमक, 24 जुलैपासून सलग 3 दिवस लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा। भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली, आठवड्याभरात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल। आवक घटल्यानं मुंबई टोमॅटोचे दर शतक, आधी दुष्काळ नंतर अवकाळीचा फटका। कोल्हापुरात विविध चौकात खुलेआम देहविक्री, व्हीनस कॉर्नर परिसरात शिवसैनिकांकडून कोम्बिंग ऑपरेशन। सातारा पोलिसांकडून रोड रोमियोंची वरात, नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर दहिवडी पोलिसांची कारवाई। छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया, रस्त्यावरून ओढ्यासारखं वाहू लागलं पाणी। ठाणे जिल्ह्यातील धबधबे नदी धरण परिसरात पर्यटनास बंदी, दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी। कोल्हापूरमध्ये दीपमाळवरून तरुणांच्या पंचगंगेत उड्या, स्टंटबाजांवर कारवाई करण्याची